नमस्कार, मी अक्षता रोकडे, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुक्यातील गिरवली तालुका आंबेगाव केंद्रातील प्राथमिक शाळांचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाल्याची माहिती केंद्र प्रमुख दुंदा भालिंगे यांनी दिली. गिरवली केंद्राचा बाल आनंद मेळावा श्री कपालेश्वर सांस्कृतिक सभागृह चिंचोली कोकणे येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गिरवली केंद्रातील चिंचोली, गिरवली, रामवाडी, नंबरवाडी, ठाकरवाडी, कोंबडवाडी, गणेशवाडी, जांभळेमळा, कडेवाडी, चास या शाळेतील सुमारे 415 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन आंबेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते देवीदास दरेकर, पंचायत समिती सदस्य अलका घोडेकर, चिंचोलीचे सरपंच विलास कोकणे, किसन कोकणे, बबन गुंड, सावता झोडगे, बीडी कोकणे, ज्ञानदेव कोकणे, अध्यक्ष बबनराव कोकणे, गिरवलीचे सरपंच संतोष सईत, मुख्याध्यापक के के सईत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, उपशिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी, पाहूया. विद्यमान आहे आज या ठिकाणी बाल आनंद मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य दरेकर भाऊ, त्याचप्रमाणे या केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित गावचे या गावचे सरपंच, सर्व केंद्राचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, व्यासपीठ, सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने या बालमेळाव्याचा आनंद घेणारे आपण सर्वजण म्हणजे बालमित्र. खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी आल्यानंतर आपला आनंद बघून निश्चितच आम्हाला या ठिकाणी आमच्या शाळेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. खरंखर तुम्ही खूप नशीबवान आहात काय, बौद्धिक क्षमता जी वाढलेली तर आहेच निश्चितच, पण जो काही खेळण्याचा आनंद आहे तो आपण या ठिकाणी कमी करतोय. कमी पालकांबरोबरच सगळ्या बाबतीत जर पाहिलं मुलांना खेळण्याबाबत कमी आता आवड राहिलेली आहे, तर निश्चितच असे खेळ घेऊन आपल्याला आपल्या जीवनातला आनंद निश्चितच वाढेल. आज वेगवेगळे गेम्स आपण खेळणार आहात, आपल्याला हा आनंद वर्षभरातील अभ्यासापासून दूर नेणार आहे असं मला वाटतं. निश्चितच आता ह्या कोकणे गावच्या चिंचोली कोकणेंची जी आहे ते हायस्कूलचे मुख्याध्यापक त्यांनी आज एक खंत व्यक्त केली की असे मेळावे आमच्या हायस्कूललाही हवे. दरेकर भाऊ, निश्चितच आपण यासाठी प्रयत्न करू. अजून एक ही गोष्ट की ह्या बाल मेळावा आनंदासाठी कुठलंही अनुदान नाही आणि हे सर्व शिक्षकांनी आयोजित केलेला हा मेळावा आहे, तर निश्चितच या शिक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं की आज आपली स्वतःची मुलं म्हणून आज त्यांच्या आनंदात सामील होतात. आज मुलांचा आनंद तो आपला आनंद मानून आज एवढा मोठा कार्यक्रम आपण मुलांसाठी या ठिकाणी आयोजित केला. आज केंद्रप्रमुख असतील, ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं ते सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व व्यक्ती असतील आणि खास करून आपण सर्व शिक्षक यांचे सर्वांच्या विमानापासून अभिनंदन करते, आभार मानते की मुलांना तुम्ही एवढा छान कार्यक्रम आयोजित केला. खरं तर आताच गिरवलीचे सरपंच म्हणाले की मी हा कार्यक्रम पहिल्यांदा बघतोय गिरवली केंद्रामध्ये, तर हा आनंद दिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देते, शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय बापती. सौ बालेराव मॅडम, कानडे मॅडम, गिरवली गावचे सरपंच संतोषभाऊ सईद, चिंचवली गावचे सरपंच सौ श्री विलासप्पा कोकणे,
गिरवली गावचे उपसरपंच सईद साहेब कोकणे गुरुजी, के के सर, बालिंगे सर उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, बंधू आणि भगिनी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आनंद ह्या गोष्टीचा वाटला. सरांचं भाषण मी ऐकत होतो येताना. सरांनी ह्या बीटमध्ये किंवा साल बीटमध्ये काम केलेलं आहे. शिक्षणाचा गाढा अभ्यास असणारे सर सातत्यानं मुलांना जो आनंद मिळेल तो देण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्वेच्या काळामध्ये झालेला आहे. पूर्वीच्या काळी शिक्षणाची व्यवस्था हल्ली खूप मुलांना सुविधा मिळालेल्या आहेत. प्रत्येक पालक मुलाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यातून त्या मुलाला आनंद मिळाला असं काही नाही. पूर्वी आपण पाय पाय जरी चिंचवलीला घोडेगावला शाळेला जायची मुलं, पाय पाय जातसुद्धा आनंद घ्यायची. जाता जाता कुठंतरी पिरू चोरा, कुठंतरी काकड्या चोरा, कुठंतरी शेंगा चोरा, त्याच्यातसुद्धा आनंद मिळायची. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मुलांना लोप पावलेल्या आहेत. आणि सर्व शिक्षक मंडळीला माहिती, आता मुलं सगळी विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे. त्या विज्ञानाच्या जोरावर मुलांना सातत्यानं नवीन नवीन प्रयोग पाहायला मिळतात. टी व्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हे पाहतात मुलं, आता मोबाईल हाताळतात, लॅपटॉप हाताळतात. त्यामुळं जो आनंद त्यांचा शारीरिक आनंद पाहिजे तो सर त्यांना मिळत नाही, बौद्धिक आनंद पाहिजे तो त्यांना मिळत नाही. त्यासाठी शिक्षकांनी नियोजन केलं की कुठंतरी मुलांना एक दिवस खेळायचं, बागडायचं, नवीन नवीन काय काहीतरी खेळ खेळायचे जुने, त्यातून एक वेगळा प्रकारचा आनंद निर्माण होतो आणि त्याचीच सवय मुलांना पुढे लागावा यासाठी आनंद मेळावा भरवलेला असतो. सातत्यानं विद्यार्थ्यांना बर्डनमध्ये ठेवायचं नाही. ही खरं तर शासनाने आता नवीन नवीन अभ्यासक्रम चालू केला आहे की एक दिवस मुलांना दिवसभर बागडायला सोडायचं. ही का परिस्थिती आली तर हे विज्ञान पुढं गेलेलं आहे. मग मुलं सातत्यानं एकाच गोष्टीकडे केंद्रित होतात आणि त्यातनं मुलांना त्यांच्या बुद्धीचा जरी विकास होत असला तरी शारीरिक विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही. तो मानसिक विकास होण्यासाठी आज खरं तर हा बालानंद मेळावा आपण भरवलेला आहे. या बालानंद मेळाव्यातनं खूप छोटे मुलं आहेत. परंतु पूर्वी आपल्या सर तुम्हाला माहिती आहे सातवीपर्यंत शाळा असायची. सातवीपर्यंत